महिमा स्तुति बरू सदा हुआ था क्या करे महिमा स्तुति बरू सर्वोच्च वाला स्तुति जिगी जगाऊ सर्वोच्च पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आज आपण सात दुःखाशी टोपलेली आपली मरिया माता हिचा सण साजरा करीत आहोत. त्या मरिया मातेची मध्यस्थी घेताना आपण आंजलूच्या प्रार्थनेद्वारे सुरुवात करूया. प्रभूच्या दूताने मरियाला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो हे कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की तू आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देह धारण आम्हाला तुझ्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या व कृपेच्या द्वारे आम्हाला पुनर्जन्माची वैभव ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याला आजचा सुंदर दिवस दिल्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. थँक्यू. येशूच्या नावाने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. देवाने पुन्हा एकदा आपणास एकत्र त्याच्या गौरवमय नावाने त्याची स्तुती करण्यास आपल्याला एकत्र आणलेला आहे. त्या महान अशा प्रभूला आपण जोरात टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, प्रेज जीसस, ग्लोरीफाय योर नेम, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आपला देव दयाळू आहे. त्याच्याद्वारे जाण्याआधी आपण त्याच्याकडे संपूर्ण अंतःकरणाने क्षमा मागूया. स्तोत्र संहिता 51 आपल्याला म्हणते, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे व माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. थँक यू जीसस. आपण थोडा वेळ शांत राहून या संपूर्ण आठवड्यात आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण क्षमा मागूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज जीसस, प्रेज जीसस.
आपण त्याला टाळ्या बजून त्याला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. प्रेज द जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द जीसस. ग्लोरीफाय योर नेम जीसस. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 107 आपल्यास म्हणते, त्याने त्यास अंधकारातून व मृत्ये छायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने व त्याच्या मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करोत. कारण त्याने पितळीची दारे फोडिली व लोखंडाची अडसर तोडून टाकली. खरोखरच परमेश्वराने आपल्याला सर्व अनिष्टांपासून व पापांच्या बंधनातून मुक्त केले आहे. आपल्या मुखाद्वारे सदैव त्याचीच गुणगान व्हावी व आपल्या डोळ्यांमध्ये त्याचीच प्रतिमा आपल्याला सदैव दिसावी. म्हणून आपण जोरात टाळ्या बजून त्याची स्तुती करूया. मन करता मन करता येशु येशु गाता रहूं.
आपल्या समोर आता जिवंत असा प्रभू येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये येत आहे. ज्यांना शक्य आहे त्याने गुडघे टेकून त्याला वंदन करून त्याचं स्वागत करूया. जिवंत प्रभू येशू भाकरीच्या रूपात आपल्यासमोर आलेला आहे. आपण त्याला नतमस्तक होऊन त्याच्या चरणाशी त्याला नमन करूया. देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आपण त्याचा पुन्हा अनुभव घेऊया. हे पवित्र आत्मा, तू आम्हाला तुझ्या दानाने भरून टाक. तुझ्या दानांचा आमच्यावर वर्षाव कर. कम होली स्पिरिट, फिल अस विथ योर पावर. साधी
पवित्र आत्मा आपल्यावर आलेला आहे, त्याचा अनुभव आपण घेत आहोत. येशूच्या राजासनासमोर आपण उभे आहोत. तोच आपला जिवंत प्रभू आहे. आपल्याला पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी व स्वर्गाचं राज्य आपल्यासाठी खुलं करण्यासाठी त्याने क्रूसावरील मरण पत्कारलं. अशा या खऱ्या देवाला, खऱ्या जिवंत देवाला आपण गाण्याद्वारे आराधूया. मेरे गुनाहों के खाते
खातिर वो सच्चा प्रभु है, उनकी करी हम आराधना, वो पवित्र प्रभु है, उनकी करी हम आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना। तबे लोगों देता विश्रांति यीशु, आओ भय बोझ से तबे लोगों देता विश्रांति यीशु, अंधों को आके लंगड़ों को चलना, प्यासों को देता है जीवन का जल, अंधों को आके लंगड़ों को चलना, प्यासों को देता है जीवन का जल, कितना अपार यीशु प्रेम, कितना अनमोल यीशु प्रेम, कितना अपार यीशु प्रेम, कितना अनमोल यीशु प्रेम, कितना प्रभु है, उनकी करी हम आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना यीशु आराधना, यीशु आराधना, आराधना यीशु आराधना। आपण प्रभूच्या राजासनाजवळ येऊन पोचलेलो आहोत, प्रभू आपल्या समोर हजर आहे, आपले डोळे बंद असू द्यात। प्रभू आपल्यावर प्रेम भरित नजरेनं पाहत आहे, प्रभू म्हणतो मी तुमचा निर्माता, तुमच्यावर असीम अमर्याद प्रेम करतो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया। प्रेमदगणाचं निरूपण करण्यासाठी आपल्यामध्ये पुन्हा एकदा मेरी सिक्वर उपस्थित आहेत, आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात।
बरे आहात का? होय. आनंदी आहात? होय. कारण सगळेजण बोलवलेले आहेत. नुसते बोलवले नाहीत तर आधी निवडले आणि मग नावाने हाक मारली आहे. यशया 43:1-5 आपण पाहतो, प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात, मी तुम्हाला नावाने हाक मारली आहे. कारण आज आपण दुःखी माऊलीचा सण साजरा केलेला आहे. उपवास काळामध्ये एकदा आपण दुःखी माऊलीचा पास करून तिच्या 7 दुःखांवरती मननचिंतन करतो. आजसुद्धा आपण 7 दुःखांवरती मननचिंतन करत असताना प्रभूने आपल्याला संदेश दिला आहे की तुम्ही माझ्याकडे या. मत्ती 11:28 आपल्याला सांगण्यात आलं आहे, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही कष्टी आहात, तुम्ही भाराक्रांत आहात, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. पण आपल्याला विसावा कधी मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला? त्याचं पुढचं वचन आहे, माझं जू सोयीचं आहे आणि माझं ओझं हलकं आहे. त्याचं जू आपल्याला स्वीकारायचं आहे, आपलं ओझं त्याच्यावरती टाकून त्याची वचनं आपल्याला अंगीकारायची आहेत, त्याची वचनं आपल्याला पाळायची आहेत. मातेच्या अंतकरणातून हृदयातून 7 तलवारी आरपार गेल्या. ती सुद्धा आपल्यासारखी मानव होती. तिला तिच्या आईच्या उदरापासून निष्कलंक असं राखलं गेलं होतं आणि म्हणून स्वर्गीय पित्याने तिला देवपुत्राची माता होण्याचा मान दिला. ती आपल्यासारखीच माणूस असल्यामुळे तिने विचारलं, देवदूताला कसं शक्य आहे? आणि पुढच्याच उत्तरामध्ये ती सांगते, मी प्रभूची दासी आहे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. माझ्या प्रिय बंधुना आणि भगिनीनो, ती निष्कलंक होती, देवभीरू होती, नम्र होती, सहनशील होती, सेवाभावी होती, अनेक गुण तिच्या अंगी होते. पण दुःखाने मात्र तिला सोडलं नाही. आपण पापी आहोत, आपण जगात आलो आहोत आणि आपण जगाचे बनलो आहोत. जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण जीवन जगत आहोत आणि आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात, दुःख येतात, आजार येतात, तेव्हा आपण उलट प्रश्न विचारतो की मी काय पाप केलं आहे, कशामुळे माझ्या जीवनात हे दुःख आहे, माझ्याच कुटुंबात का, मीच का? आणि प्रभू काय म्हणतो? इब्री लोकास पत्रामध्ये 12:6 की मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच शिक्षा करतो. आणि आज प्रभू तुम्हाला आणि मला एकच सांगत आहे, मी तुमच्यावर प्रेम करतो. आज तुम्हाला मी नावाने बोलवलेलं आहे, हाक मारली आहे, कारण मला तुमच्यामध्ये कार्य करायचं आहे. जे दुःख तुमच्या कुटुंबात आहे, ज्या वेदना तुमच्या शरीरात आहेत, जे कुटुंबामध्ये काही गोंधळ आहेत, हे सगळं माझ्या गौरवासाठी आहे. आणि तो गौरव करण्यासाठी आपल्याला प्रभूला शरण गेलं पाहिजे. कारण यिर्मयाह 29:11-13 आपल्याला सांगण्यात आलं आहे की आपल्याविषयी देवाच्या काही योजना आहेत आणि त्या योजना आपल्याला स्वीकारायच्या आहेत. मग दुःख येऊ दे, अडचण येऊ दे, गैरसमज होऊ दे, पण आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. जीवे भावे त्या प्रसंगामध्ये देवाच्या प्रेमाचा शोध घ्यायचा आहे.
माझ्या प्रिय बंधुना आणि भगिनींनो, 13 वर्षानंतर भगिनीला बाळ झालं. जेव्हा ते बाळ जन्माला आलं तेव्हा ते सुदृढ होतं, नाकी डोळी व्यवस्थित होतं आणि त्या बाळाच्या स्वागताने सगळं कुटुंबच नाही तर संपूर्ण परिवार आनंदमय झाला होता. बाळ घरी आलं 5 दिवसानंतर आणि एक रात्री खूप रडू लागलं. का रडते कळत नाही म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे ॲडमिट करण्यात आलं, औषधोपचार केला. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, त्याच्या रडण्याचं काही निदान लागत नाही. बाळ रडत आहे, बाळ थोडा वेळ झोपते, थोडा वेळ रडते. आणि मग या माझ्या भगिनीच्या माहेरच्या लोकांना असं वाटलं की 13 वर्षांनी बाळ झालंय, बाळ गुटगुटीत आहे, कोणाची नजर तर लागली नसेल. आणि मग तुम्हाला माहिती आहे, आपल्याला इतर मार्ग दाखवणारी लोक सहज भेटतात. एका भगिनीने त्यांना सांगितलं की तुम्ही बघा, मुलाची दृष्ट, बाळाची दृष्ट काढणारं कोण असेल तर बोलवा हॉस्पिटलमध्येच आणि दृष्ट काढा. बाळाची दृष्ट काढण्यात आली, काय सांगितलं ते करण्यात आलं. कोंबडा त्याच्या अंगावरून ओवाळून कापण्यात आला. बाळाचं रडणं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनं थांबलं नाही. मग शेवटी बाळाला नानावटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथेसुद्धा सगळे त्या छोट्या बाळाचे रिपोर्ट्स करण्यात आले पण काहीच निदान लागलं नाही. आणि मग 2 महिन्याचं बाळ, पण त्याचं वजन झालं फक्त 600 ग्रॅम. 600 ग्रॅमचं बाळ त्यांनी घरी आणलं आणि निदान काय दिलं माहिती आहे डॉक्टरांनी? की त्याला ही हवा जमत नाही आणि पाणी पचत नाही म्हणून ते बाळ रडत आहे. हे 600 ग्रॅमचं बाळ जेव्हा घरी आणलं तेव्हा तिथे प्रार्थनेसाठी मला घेऊन गेले. आणि मी त्या बाळाला पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की हे जे बाळ आहे ना, ह्याला कोणत्याच प्रकारचा आजार नाही, त्रास नाही, फक्त बाळाचा बाप कुठे आहे त्याला तुम्ही बोलवा. आणि ती मुलीची आई सांगते, आम्ही तिला इथे आणल्यापासून तो इथे आला नाही, तिची डिलिव्हरी झाली तो आला नाही, त्याला काय खटकलं आहे माहिती नाही, पण तो आमचा फोन उचलत नाही. बघा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी त्यांना सांगितलं तुम्ही दुसऱ्या फोनवरून फोन करा आणि फोन मला द्या. तो फोन त्याने उचलला आणि मी त्याला विचारलं तू कुठे आहेस? तर मी पापडीला आहे, साक्रामेंतात बसलो आहे. कशासाठी? प्रार्थनेसाठी. काय प्रार्थना करतो? तुला देवाने सुंदर बाळ दिलं आहे, त्याचं तू मुखसुद्धा पाहिलं नाही आणि बाळ बापासाठी रडत आहे, त्याला बाप हवा आहे. आणि तुझं बाळ किती हॉस्पिटलला फिरलं हे तुला माहिती नाही, कारण तू त्याची चौकशीसुद्धा केली नाही. आता तू जसा असशील तसा तू सासरवाडीला ये. आणि तो म्हणाला, तुम्ही कोण बोलता तुम्हाला मी ओळखलं नाही, पण मी त्यांच्या पायरीवर चढणार नाही. मी म्हटले, तू पायरीवर चढू नको, मी बाळाला घेऊन पायरीच्या खाली उतरते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, बाळाला मी घेतलं आणि खाली उतरली आणि त्याच्या हातात दिलं. बाळ रडायचं थांबलं. प्रेज द लॉर्ड, थँक्यू. हे कोणत्या रिपोर्टमध्ये येत नाही, कोणत्या एक्सरेमध्ये येत नाही,
कारण बाळाला वडिलांच्या प्रेमाची गरज होती, तशी आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाची गरज आहे. आणि ते प्रेम अनुभवण्यासाठी आपल्यावर आलेलं संकट, आलेले दुःख, आपल्याला झालेला आजार हा प्रभूच्या गौरवासाठी स्वीकारायचा आहे. आपण अन्य मार्गाने अन्य ठिकाणी जातो, जाऊनही तिथे जातो, करूनही ते करतो. कारण काय माहिती आहे? रोमकरास पत्रात 7 16 ते 21 वचनात जर तुम्ही वाचलं तर तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे की आपण जाऊन येते ते जातो, करून येते करतो, बोलून येते बोलतो, कारण आपल्यामध्ये पाप वसत आहे. आपण पापी आहोत. मूळ पापाचा डाग जरी बाप्तिस्म्याच्या दिवशी धुतला तरी स्वभाव आपला बदलला नाही. आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, हेवा आहे, मत्सर आहे, वर्षानुवर्षचं भांडण आपण धरून ठेवलेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या आपण ते पुढे नेत आहोत. आपल्याला उत्तर मिळावं म्हणून आपण कोर्ट कचऱ्या करत आहोत. काही लोकांकडे मी पाहिलेलं आहे की त्यांच्या 2-3 पिढ्या त्या कोर्ट कचऱ्या करून संपलेल्या आहेत, पण नवीन पिढीसुद्धा त्याच जोमाने त्या खटल्यासाठी पुढे जात आहे. 35 वर्ष खटला कोर्टामध्ये चालवायचा म्हणजे नॉट जोक. वकिलाचा किती फायदा झाला असेल, पण निदान काहीच लागलं नाही. आणि ज्या वेळेला त्याच्या 3 पिढीमधला मुलगा जेव्हा आजारी झाला आणि जसलोकला नेण्यात आला, मी जसलोकला गेले होते एका गोव्यावरून आणलेल्या मुलाला प्रार्थना करण्यासाठी. तिथे मला ती भगिनी भेटली आणि तिने सांगितलं की जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे एखादं शाप, एखादं पाप हे 4 पिढ्यांपर्यंत झिरपत येते, तसं आमची 3री पिढीसुद्धा पापाचं त्या शापाचं बळी ठरलेलं आहे. आणि मग तिने मला काही गोष्टी सांगितल्या, जमिनीवरून, कोर्ट कचऱ्यावरून, भांडणांवरून, घराच्या बाजूला कंपाऊंड घालण्यावरून. मी सांगितलं सगळं ठीक आहे, पण करंथीचं पहिलं पत्र 6 1-10 वचन तुम्ही वाचा आणि तुम्ही विचार करा. जरी तुमच्यावर अन्याय झाला असेल तरी तिथे सांगण्यात आलं आहे की तुम्ही अन्याय का सहन करत नाही. न्याय करणारा आपला प्रभू जिवंत आहे. कारण लूक 18:1-8 वचनात आपल्याला दाखला दिलेला आहे, विधवेचा दाखला. अन्यायी न्यायाधीश न्याय करत नाही, पण ती विधवा वारंवार जाऊन त्याला जेरीस आणते आणि अन्यायी न्यायाधीशसुद्धा न्याय करायला तयार होतो. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात असलेली अडचण, आपल्या शरीरात असलेले आजार, आपली समज गैरसमज आपण प्रभूकडे ठेवून निरंतर प्रार्थना. जसं मातेने निरंतर प्रार्थना केली, मातेने प्रत्येक प्रसंग अंतःकरणात ठेवला, त्याच्यावर मनन चिंतन केलं आणि तिने उदरातूनच आपल्या पुत्राला सेवेचे धडे दिले, सहनशीलतेचे धडे दिले, प्रेमाचे धडे दिले आणि नम्रतेचे धडे दिले. आज माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, आपण मोतमौलीचा 9 नोवेना केलेला आहे, सण साजरा केलेला आहे, पण किती कुटुंबामध्ये समजवता झालेला आहे, समेट झालेला आहे. किती आईवडील आपल्या मुलांबरोबर आणि मुलं आईवडिलांबरोबर बोलत आहेत. मातेला आपण नोवेनाद्वारे सन्मान देतो, पण मातेची मूल्य नम्रता, सेवा, सहनशीलता, समजूतदारपणा अशा अनेक मूल्य आपण आपल्याला माहिती असूनसुद्धा अंगीकारत नाहीत. 9 नोवेना आपण करतो,
सण आपण साजरा करतो पण पुन्हा आपण आहोत तिथेच येऊन थांबतो. आणि प्रभू आपल्याला रोज एक नवीन दिवस देतो. आजचा दिवस आपला आता रात्र झाली की संपेल, उद्या तो आपल्याला नवीन दिवस देणार आहे. कशासाठी? कालचं दुःख पुढे नेण्यासाठी, कालची भांडणं, कालची गैरसमज, सगळं चिंता पुढे नेण्यासाठी देणार आहे का? नाही. उद्याचा दिवस देणार आहे आनंद करण्यासाठी, उल्हास करण्यासाठी आणि प्रभूच्या गौरवासाठी. कारण रात्री झोपलेले सगळेच दुसऱ्या दिवशी उठत नाहीत. काही उठतात, काही हॉस्पिटलला जातात. आणि आपल्याला तर तो ताजतवानं करतो, कारण तो आपल्यावरती प्रेम करतो, आपल्याला नावाने ओळखतो. कारण येशू 49 वचन 15 आणि 16 आपण पाहतो, जन्मदात्या आई त्यांना बाळाला कधी विसरत नाही, पण परिस्थितीमुळे ती विसरते, टाकून देते. पण प्रभू म्हणतो, मी तुम्हाला विसरणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, कारण तुमचं आणि माझं नाव तो त्याच्या तळ हातावर करून तळात त्याच्या समोर ठेवतो. मग जर आपला प्रभू तुम्हाला मला नावाने हाक मारत असेल, आपलं दुःख, आपल्या वेदना, आपल्या आजार, आपली संकटं, आपल्या अडचणी, स्तोत्र 94:8-9 सांगितल्याप्रमाणे त्याने दिलेल्या डोळ्यांनी तो पाहत असेल आणि गाराणी कानाने ऐकत असेल, तर मग आपल्याला माणसांकडे न्याय मागायला जाण्याची काय गरज आहे? कारण आपल्याला माणसं दिसतात, प्रभू दिसत नाही. पण माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू का दिसत नाही? कारण प्रभू आपल्या अंतकरणात आहे. अशी गोष्ट एकदा पेपरमध्ये आली होती की देवदूतांची सभा भरलेली असताना स्वर्गीय पित्याने त्यांना सांगितलं की पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा लोक रडत असतात, दुःखात असतात, वेदनेत असतात, काहीतरी मागत असतात. आणि हे सगळं बघून मला असं वाटतं की थोडे दिवस त्यांना तसंच राहू दे आणि मी कुठेतरी लांब एकांतात जावं. आणि देवदूत प्रभूला सांगतात, कुठे जाणार तू? तू जिथे जाशील तिथे तो माणूस येणार. कारण स्तोत्र 139:1-13 आपण पाहतो, कुठेही आपण गेलो तरी तिथे आपला प्रभू आपल्याला भेटेल. मग तू असं कर, त्या माणसाच्या अंतकरणात जा की अंतकरणामध्ये तो कधीच देवाचा शोध घेत नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला प्रभू दिसत नाही, कारण प्रभू आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. प्रकटीकरण 3:20 त्याने स्पष्ट दिलेलं आहे, मी दाराशीच उभा आहे, अंतकरणाचा दरवाजा ठोठावत आहे. मग तो आपल्याला कसा दिसेल? म्हणून आपल्याला प्रभूवरती विश्वास ठेवून आपण जे जीवन जगत आहोत त्याच्यावरती आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मनन चिंतन करू, आपल्या चुका आपल्या निदर्शनास येतील, तेव्हा आपण प्रायश्चित संस्कार घेऊन पश्चाताप करून प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. माझी भगिनी आहे, 8 वर्ष बेडरिडन होती. 8 वर्षामध्ये तिच्या शरीराला जखमा झाल्या होत्या, संपूर्ण कुटुंब कंटाळलं होतं, पती तर दारू पिऊन दारूच्या नशेत तिची सेवा करत होता. आणि ही भगिनी प्रार्थना नाही पण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी न चुकता फादरांकडून ख्रिस्त शरीर घेत होती. आणि जेव्हा ती मरत पण नाही आणि बरी पण होत नाही, फादर येतात, प्रार्थना करतात, प्रार्थना ग्रुपची लोकं येतात, प्रार्थना करतात,
पण तिच्यात काय फरकच पडत नाही. म्हणून तिची बहीण मला सांगते की तुम्ही आलात तर बरं होईल. मी म्हटलं मी येईन, पण मला 2-3 दिवस दे, कारण माझ्या घरामध्ये थोडंसं अडचण आहे. 4 दिवसानंतर जेव्हा मी गेली तेव्हा ही बाई संपूर्ण बेडला जणू काही चिकटली होती. 5-6 दिवसामध्ये चादर बदललेली नव्हती. तिथेच तिने तिचे सगळे विधी केलेले होते. दुर्गंधी सुटलेली होती. पती खूप प्यायलेला होता. ओटीवरतीच खुर्चीमध्ये बसलेला होता. आणि तो म्हणतो, मला असं वाटते रात्री सगळे झोपले ना का हळूच उशी हिच्या नाकावर दाबावी आणि हिला मारून टाकावी, कारण मला आता कंटाळा आला आहे. 8 वर्ष झाले मी हिचं करतो, पण ही बाई मला बरंच बोलत नाही, शिव्याच घालते. आणि मग मी तिच्या भगिनीबरोबर आत गेले. मी तिथे गेले म्हणून आणि 3-4 बायका आजूबाजूच्या आल्या. मग त्यांना सांगितलं, हिला उचला आणि बाथरूममध्ये घ्या, हिला स्वच्छ अंघोळ घालूया. स्वच्छ अंघोळ घातली, चादरी बिदरी सगळ्या बदलल्या. आणि मग तिला सांगितलं की ह्या ज्या जखमा आहेत, कारण तिच्या पहिल्या पत्रात 11 अध्यायात 27 वचनात स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला अशुद्धरित्या स्वीकारता, प्रायश्चित्त न करता, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद आरोग्य मिळत नाही, तर उलट तुमच्यावरती शाप ओढवतात. आणि मग त्या भगिनीला प्रार्थना केली, त्यांच्या चर्चमधल्या फादरांना बोलावून आणलं. फादरांना सांगितलं की माझी भगिनी जे काही सांगेल ते ऐका आणि आशीर्वाद द्या, तिला ह्या बंधनातून मुक्त करा. नवऱ्याला एवढं बरं वाटलं की त्याला असं वाटलं की आता फादर आलेत, आशीर्वाद दिला की संध्याकाळी तिचे एतेर करायला मी मोकळा. आणि माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, फादरांनी तिला कोमसार केलं, तिला आशीर्वाद दिला. तिने कुठून कुठून काय काय आणलं होतं ते तिच्या उशाला, तिच्या पायाखाली, तिच्या कपाटामध्ये ठेवलं होतं, ते तिने नवऱ्याला सांगून काढून टाकलं. 8 वर्ष बेडरिडन असलेली बाई 15 दिवसामध्ये उठून ओटीवर बसायला लागली. प्रेज द लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज द लॉर्ड. आणि आता तर ती व्यवस्थित आहे. नवऱ्याची पण दारू सुटली आहे आणि नवरासुद्धा आता व्यवस्थित घरामध्ये काम करतो आणि बाहेर कामाला पण जातो. ती पण सगळं काम करते आणि इतर लोकांच्या रोट्या करायला जाते, कारण प्रभू तिच्यावरती प्रेम करत होता. तिला प्रभूला घालवायचं नव्हतं, कारण तिच्यासाठी यशा 53:1-5 सांगितल्याप्रमाणे प्रभूने फटक्याचा मार सहन केला होता. तिच्या पापाचा क्रूस त्याने कालवारीवरती वाहिलेला होता आणि तिला त्याला बसलेल्या फटक्याने तिला आरोग्य तो देत होता, पण तिच्या चुका तिला कबूल करायच्या नव्हत्या. फक्त आणि फक्त कुटुंबियांना दोष देत होती. माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, देवाला दोष देत होती. देव कुठे आहे? आणि जर देव आहे मग माझ्या जीवनामध्ये हे एवढं मोठं संकट का? आणि ज्या वेळेला फादराने तिला आशीर्वाद दिला कोमसार करून, त्याच वेळेला ती म्हणते आता मला खूप बरं वाटत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, आपण सर्वजण आज निवडलेले आहोत. आपल्याला नावाने हाक मारली आहे, कारण प्रभू म्हणतो यशा 43:1-5 तुमच्या संसारात किती मोठी आग लागली असेल पण ज्वाला तुम्हाला पोळणार नाही, आणि किती मोठं वादळ उठलं असेल लाटा तुम्हाला बुडवणार नाहीत. पण त्याच अध्यायात 18 आणि 19 वचनात आपल्याला वाचायला मिळतं
की सगळं जुनं विसरून जायचं, भूतकाळ विसरायचा, राग रोज सगळे काढून टाकायचे. आणि मातेची जी नीतिमूल्य आहेत, आता ऑक्टोबर महिना आपण पूर्ण रोजरीचा महिना, आपण रोजऱ्या करतो नाही करत असं नाही, मातेची मध्यस्थी मागतो आपण, पण तिचे गुण आपल्याला अंगीकारले पाहिजेत. आणि तिचं जे पावित्र्य पित्यापर्यंत, पित्याने तिला देवपुत्राची माता म्हणून निवडलं, हे पावित्र्य जे तिने अबाधित ठेवलं, तसं आपण आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने ज्या चुका आपल्या हातून घडतात, याकोबाच्या पत्रात पहिल्याच अध्यायात 27व्या वचनात आपल्याला वाचायला मिळतं की जर तुम्ही स्वतःला धार्मिक समजत असाल तर तुमच्या मुखावरती ताबा असला पाहिजे, तो ताबा आपल्याला ठेवता आला पाहिजे. आणि आज प्रभूने आपल्याला प्रेमाने नाव घेऊन आरोग्य देण्यासाठी, शांती देण्यासाठी बोलवलेलं आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवूया. प्रभूला सांगूया, आमच्या विश्वासात वाढ कर आणि आमची श्रद्धा बळकट कर. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आपला परमेश्वर आपल्यावर प्रेम करत असतो, त्याचं प्रेम कधी थांबत नाही, मात्र आपण ते अनुभवण्यास कमी पडत असतो, कारण आपल्या हातून पापं घडलेली असतात, चुका घडलेल्या असतात. हे सर्व उदाहरणासहित अतिशय सुंदररित्या आपल्यासमोर प्रभूचं हे प्रेम या निरूपणाद्वारे सादर केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. गेल्या आठवड्याभरात परमेश्वरानं अनेकांवर उपकार केलेले आहेत, आमच्या टीमनं ते संकलित केलेले आहेत, ते आपल्यासमोर सादर केले जातील. आभार. कुटुंबाला तापापासून बरे केल्याबद्दल, मांड्यांचा त्रास कमी झाल्याबद्दल, चांगले आरोग्याबद्दल, मुलीला दर महिन्यात व्यवस्थित पाळी चालू झाल्याबद्दल, BLO ची ड्युटी रद्द झाल्याबद्दल, पूर्ण आठवड्याभर कुटुंबाचे रक्षण केल्याबद्दल, मुलीला जॉब मिळाल्याबद्दल, कुटुंबाचे अपघातापासून संरक्षण केल्याबद्दल, घशाचा त्रासातून बरे केल्याबद्दल, कुटुंबाला चांगले आरोग्य दिल्याबद्दल, अपघातातून मुलीला वाचवल्याबद्दल, घरामध्ये सुख शांती दिल्याबद्दल, चांगल्या शिपवर नोकरी मिळाल्याबद्दल, मोठ्या संकटातून परमेश्वराने जीव वाचवल्याबद्दल व नवीन जीवन दिल्याबद्दल, संपूर्ण कुटुंबावर परमेश्वराने केलेले अनंत उपकारांबद्दल, कुटुंबातील संपूर्ण सर्वांना चांगले आरोग्य दिल्याबद्दल, तसेच मुलाला बरे केल्याबद्दल, अनंत उपकारांबद्दल, व्हिजा इंटरव्ह्यू व्यवस्थितपणे पार पडल्याबद्दल, कामधंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असल्याबद्दल, बाळाची देणगी लाभल्याबद्दल, चांगली नोकरी आणि आरोग्य दिल्याबद्दल, कुटुंबाला सुखी ठेवून निरोगी आरोग्य दिल्याबद्दल, नोकरीत चांगली प्रगती झाल्याबद्दल, एक बंधूला डेंग्यू झाला होता व ताप निघत नव्हता, तसेच प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या, फादरांना प्रार्थना करण्यासाठी विनंती केली होती, प्रार्थनेद्वारे तो बंधू बरा झाल्याची साक्ष एक भगिनी देत आहे, भावाचे परिवर्तन झाल्याबद्दल व संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण केल्याबद्दल, तसेच सर्व आपल्या तसेच आपणावर केलेले अनंत उपकारांबद्दल जोरदार टाळ्या वाजून देवाचे आभार मानू. प्रेज यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. आता आपल्या ज्या काही विनंत्या असतील, मागण्या असतील,
जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, वधूवराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ज्यांचे व्हिसा काही कारणामुळं अडकलेले असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्या व्यक्तींना दुष्टात्म्याने पछाडलेलं आहे अशा व्यक्तींसाठी आणि आय सी यूमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी, कॅन्सरग्रस्त व्यक्तींसाठी आपण प्रभूकडे याचना करूया. प्रभूनं त्यांना स्पर्श करून त्यांचे आजार बरे करावेत आणि त्या बंधनांतून त्यांना मुक्त करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. ज्यांना शक्य आहे आपण गुडघे टेकूया, शक्य नसेल आपण उभे राहूया. आपले हात आपल्या समोर आपण पसरून प्रभूकडे आता पुन्हा एकदा पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येण्याची विनंती करूया. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. आत्मा आपल्यावर आलेला आहे. प्रभू येशू आपल्या हृदयाचं दार ठोठावत आहे. त्याला आपल्या अंतकरणामध्ये प्रवेश देऊया. त्याला सांगूया आमच्यामध्ये ये आणि वस्ती कर, आमच्याबरोबर भोजन कर, आम्हाला स्पर्श कर, आम्हाला बरं कर. प्रभू या क्षणी अनेकांना स्पर्श करून बरं करत आहे. डोकेदुखीचा त्रास असलेल्या पाच व्यक्तींना प्रभू ह्या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. व्यसनामध्ये अडकलेल्या आठ व्यक्तींना, त्यामध्ये काही स्त्रिया देखील आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करून त्या व्यसनातून मुक्त करत आहे. पोर्नोग्राफी, घाणेरडी चित्रपट पाहण्याचं व्यसन लागलेल्या तीन तरुणांना प्रभू त्यातून मुक्त करत आहे. पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये गॅप झालेला होता. प्रभूनं दोन व्यक्तींना हा त्रास झालेला होता, त्यांना स्पर्श करून बरं केलेलं आहे. पक्षघाताचा त्रास झालेल्या एका पुरुषाला त्याची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झालेली होती, परंतु ही प्रार्थना ऐकत असताना प्रभूने त्यांना स्पर्श केलेला आहे आणि प्रभू त्याला बरं करत आहे. अठ्ठावीस विवाहित जोडप्यांना प्रभू बाळाची देणगी देत आहे. घरामध्ये अशांती आहे, प्रार्थना होत नाही आणि एकसारखी भांडणं होत आहेत, अशा पाच कुटुंबामध्ये प्रभू ह्या क्षणी सर्वांना क्षमा करण्याची कृपा देत आहे आणि त्या घरामध्ये शांती प्रस्थापित करत आहे. दोन व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करत आहे, की पुरुष एक स्त्री, परंतु प्रभू त्यांना सांगत आहे, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमचे प्रश्न सोडवेन, परंतु तुम्ही आत्महत्या करू नका. अंगाला खास करत होती अशा
11 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. ओव्हरियन सिस्ट मध्ये इन्फेक्शन झालेलं होतं, डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल, परंतु त्या भगिनीला प्रभूने स्पर्श केलेला आहे, आता ऑपरेशन करायची गरज भासणार नाही. निद्रानाश, झोप लागत नाही अशा 12 व्यक्तींना आजपासून प्रभू झोपेची देणगी देत आहे, आजपासून त्यांना गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही. गुडघेदुखीचा त्रास झालेला आहे, चालताना लंगत आहेत अशा 3 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. सर्दी खोकला ताप झालेल्या 8 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण सूचना करण्यात येत आहे की 11 ते 13 नोव्हेंबर 2023 ह्या दिवसामध्ये पेपल सेमिनरी रामवाडी पुणे इथं एक भव्य कॅरिझमॅटिक संमेलन होणार आहे. व्हॉट्सअपवरती आपल्याला त्याची माहिती मिळेल. कार्डिनल ऑजवर्ल्ड ग्रेशियस, मुंबई सरधर्म प्रांताचे आर्चबिशप, बिशप जॉन रॉड्रिक्स, पुणा धर्म प्रांताचे बिशप, दिग्गज वक्ते सिरिल जॉन, बिशप फ्रान्सिस कॅलिस्ट, त्यानंतर सिल्वन मिरांडा आणि फादर बेनी हे वक्ते म्हणून असणार आहेत. आपण सर्वांना खास आमंत्रण करण्यात येत आहे. मला खात्री आहे की वसईतून बरीच लोक त्या ठिकाणी जातील. मी तुम्हाला आवाहन करतो की ह्या संमेलनामध्ये भाग घेऊन आपण प्रभू येशूचा, त्याच्या प्रेमाचा आणि पवित्र आत्म्याच्या कृपेचा विशेष अनुभव घ्यावा. त्या लिंकवरती आपल्याला जाऊन नाव रजिस्टर करावं लागेल, तर आपण ते करावं अशी आपणास विनंती आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. साक्रामेंताचा आशीर्वाद घेऊया. आलो तब
पगचरणी मारी निष्कलम तुम्हारी करुणा क्रिया का सावरी नमितो तुला ईशजननी नमितो तुला ईशजननी शरणागत आलो तव चरणी प्रभूचा गौरव असो आता आणि सदा.